भक्ती म्हणजे अव्यक्त परमात्म्याबद्दलचं प्रेम आणि ज्ञान म्हणजे अव्यक्त परमात्म्याबद्दलची माहिती शब्द सुटसुटीत आहेत गल्लत करू नका भूमिका समजून घ्या ज्ञान म्हणजे अव्यक्त परमात्म्याबद्दलची माहिती आणि भक्ती म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रेम सोपं आहे आता हे दोन्हीही अवगत आहेत पण त्याला जर कृतीची जोड नसेल तर उपयोग काय म्हणून ध्यान बाबांनी आपल्याला अनुग्रह दिला आणि अनुग्रह देण्या पाठीमागचा उद्देश त्यांचा एक होता की प्रत्येक जीवानं ध्यान करावं आपली परंपरा ही नामाधिष्ठित परंपरा आहे कोण कोण ध्यान करतो कोणच करत नाही म्हणजे जे करायला पाहिजे ते करत नाही जे करायची गरजच नाही तेच करायला लागलंय म्हणून आता प्राधान्य देताना आपण ध्यानाला प्राधान्य देऊया इतर ठिकाणी जर बघायला गेलं गुरु भक्तीच्या ठिकाणी नामसप्त होत असतात सद्गुरूच्या अधिष्ठानावरून आदेश आल्याबरोबर करोडोमुलाचं जरी काम असलं तर टाकून तिथं लोक जातात आपलं दुर्दैव आहे <clears throat> आमची कारणं इतकी प्रचंड आहेत लक्षात आलं का आमचं हातावरचं पोट आहे लक्षात आलं का धंदा लगा। बंद करून येता येत नाही रजा मिळत नाही आम्ही इतर वेळ रजा काढतो मेवणीच्या पोराचं बारसं आहे चार दिवस तिकडं लक्षात आलं का मोंज आहे लग्न लगा। आहे अशा फालतू मी फालतूच म्हणतो या सगळ्या गोष्टी फालतू प्रापंचिक गोष्टीसाठी आम्ही ज्या वेळेला वेळ काढून जात असतो ना त्या फालतू आहेत निव्वळ फालतोय आणि सद्गुरूकडून ज्यावेळेला आपल्याला आदेश येतो सद्गुरूच्या अधिष्ठानावरून की बाबा असा सिया आपल्याला ज्ञानयोग घ्यायचं आहे सद्गुरूच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे <coughs> नामस्मरण करायचं आहे भक्तीचा आनंद लुटायचा आहे त्यावेळेला मात्र आम्ही आडेवेडे घेतो ह्याच्यासारखं दुर्दैव नाही आश्रमाच्या ठिकाणी गुरुकुल परिस्थितीमध्ये जाऊन राहणं त्याच्यापाठं कारण एक आहे की आमचा जो अहंकार आहे प्रापंचिक अहंकार तो प्रापंचक अहंकार दूर होतो सगळं टाकून ज्या वेळेला मी आश्रमाच्या ठिकाणी येतो सद्गुरूच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी येतो त्यावेळेला मी नेहमी सांगत असतो बघा रेखाम्या डोक्याने यायचं असतं प्रापंचिक व्यथा अजिबात आणायची नाही प्रपंच संपलेलं नाही प्रपंच संपतच नाही सुटतही नाही प्रापंचिक आशा खूप दारुण आहे खूप वाईट आहे आणि त्या प्रापंचिक दुःखापासून मुक्त होण्यासाठी तर असे अधिष्ठान निर्माण झालेले आहेत आणि बरोबर आम्ही प्रापंचिक कारणं सांगूनच परमार्थाला येतो तर ते न होता कुठेतरी थोडंसं गांभीर्य ठेऊन अधिष्ठानाच्या <coughs> ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी येतला कठोरपणे करायलाच पाहिजे असंही नाही शेवटी बघा हो ते प्रारब्धातही असावं लागतं उचलून आणि धरून बसवलं आता काय दादाने सांगितले आता काय करायलाच पाहिजे त्याचा मी उपयोग होणार नाही कारण ध्यान करणं म्हणजे काहीच न करणं आम्ही जर ध्यानाकडं आणि सद्गुरू कार्याकडं कर्म म्हणून जर बघायला लागलो काम म्हणून जर बघायला लागलो तर त्यातनं आउटपुट काय मिळणार नाही आउटपुट म्हणजे प्रापंचिक उन्नती दनदौलत हे का आउटपुट काय तर नाही शाश्वत समाधान जे आहे जो आनंद आहे तो मिळणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा समजून घ्या की माझी पोटतिडी काय आहे दादांची पोटतिडी काय आहे जबरदस्ती नाही तर किमान आता जबरदस्ती करण्याची वय बी संपलेलं आहे तुम्ही कळते आहात आमचं सुख कशात आहे आमचा आनंद कशात आहे हे आम्हाला जर कळत नसेल तर आयुष्यभर परमार्थ करणारा मी काय अर्थ नाही ना असं आहे का नाही त्यामुळं वारंवार मी तुम्हाला बोलवावं या मुक्कामी हे करा ते कारण फालतू कारण जेव्हा ऐकायला येतात नाही कानावर त्यावेळेला मग असा मला प्रश्न निर्माण होतो की आंधळ्याच्या बाजारात मी चष्मा विकायचा धंदा काढलाय का मा काय प्रत्येकाला कळू द्या मी काय म्हणतोय ज्ञानोब बा तुकोबांनी जी साधना सांगितली का काही परमात्म्याला प्राप्त करण्याचे किंवा परमात्मा होण्याची साधना सांगितले पण अलीकडं ज्ञानोब बा तुकोबांचा काळ खूप वेगळा ज्ञानोब बा तुकोबांचा काळ साडेचारशे वर्षापूर्वीचा ज्ञानोबांचा काळ साडेआठशे वर्षापूर्वीचा नाथांचा काळ सहाशे वर्षापूर्वीचा हे काळानुरूप बदल होत गेले आणि त्यांनी जे ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे भक्त आणि देव ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत पण अलीकडं जे विज्ञानानं धुमाकूळ घातलेलं आहे आणि प्रापंचिक व्यथा नोकरी धंद्यामध्ये अडचणी लक्षात आलं का प्रत्येक अलीकडं प्रचंड मोठे प्रश्न आहेत आणि सगळ्यांना प्रश्न हा पडतोय की आम्ही परमार्थ का करावा आमचाच प्रश्न सुटणं झाला आहे प्रपंचा ते आम्ही कवा ज्ञानेश्वरी वाचायची कवा गाथा वाचायची नाही का ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आम्हाला तर वेळ नाही <coughs> आणि हा तर वैदिक काळ नाही आहे वैदिक काळामध्ये दोन दोन चार चार महिने बाहेर जाऊन सगळं उपक्रम वगैरे करून परमार्थ घडायचा पण पर आत्ता नाही ना तेवढा वेळ नाही लोकांना तेवढा वेळ नाही मग नेमकं परमार्थ का करा परमार्थाची व्याख्या काय परमार्थ का करावा देवदेव का करावा म्हणजे नारळ अबीर बुक्का घेऊन गेलं की आमचा प्रश्न सुटला असा आहे का मी त्याच्या विरोधात आहे गंडा दोरा दिला की तुमचा प्रश्न सुटेल तुमच्या नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळेल हे होईल असं आहे का मी त्याच्याही विरोधात आहे मग आज प्रश्न असा आहे की जीवनात जायचं कोणाकडं अशी अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं लख्यात आलं का त्यावेळेला आपल्याला देता येतील <coughs> पण प्रश्न विचारणारा बी विवेकी पाहिजे प्रश्न विचारणारा बी अभ्यास पाहिजे लक्षात आलं का ते म्हस घेतले लातच मारते काय करायचं महाराज हे असले प्रश्न उपयुक्त नाही ना काय म्हणजे काय अर्थच नाही असले प्रकार बुद्धीची की विती काय अवघड झालं सगळं आता काय म्हणून जेवढा गुरु जेवढा विवेक आहे ना त्याच्या दसपटीने विवेक शिष्य पाहिजे शिष्या आणि गुरुमध्ये आंतरचुर्त कामाने कोणत्या बाबतीत म्हणतोय मी ज्ञानाच्या बाबतीत आंतरचूरत कामाने मर्यादा पाहिजेत शिष्य शिष्याच्या जागेवर पाहिजे गुरुच्या गुरु जागेवर पाहिजे हे ठीक आहे मी कुठलं अंतर म्हणतो नाही पाहिजे चिंतनात का तसे विवेकी पाहिजे विचारणारा सुद्धा आता आणखीन एक असा प्रश्न निर्माण होतो <clears throat> की ओशोंच्या चिंतनामध्ये इतकं सुंदर एक दादा परवा वाक्य आलं की दोन ज्ञानी एकत्र आले की ते बोलतच नाहीत दोन ज्ञानी एकत्र आहे की ते बोलतच नाहीत का बोलत नाहीत माहित आहे का की त्यांना माहिती आहे कोण किती पाण्यात आहे त्यालाही माहीत आहे हा महात्मा पोचलेला आहे यालाही माहीत आहे तो महात्मा पोचलेला आहे म्हणून ते बोलतच नाहीत न बोलता सगळ्या गोष्टी घडत असतात दोन संतांकडं दोन ज्ञानियांकडं बोलू का समजून घ्या हा आता संवाद कधी होईल <coughs> एक ज्ञानी आणि एक अज्ञानी पण अज्ञानी आणि अज्ञानी ह्यांच्यात संवाद होत नाही यांच्यात वाद होतात दोन मध्ये संवादच होत नाही कारण त्यांची भाषा ही शब्देविणा संवाद हो दुसरेविणा अनुवाद अशी भाषा असते भूमिका कळली का एकमेकाला प्रश्न विचारायची गरज नाही आणि उत्तर सांगायची गरज नाही ते पोहोचलेले आहेत दोघ जण हा आता संवाद घडावा जर असं वाटत असेल तर ज्ञानीयान लक्षात आलं का हो एक पाऊल मागं घ्यावं आणि अज्ञानीयानं एक पाऊल पुढे टाकावं तर त्यांच्यात संवाद होईल माझं बोलणं कळलं का ज्ञानी ज्ञानीनं ती जागा सोडावी कोणासाठी आज्ञानासाठी आणि बोलतं व्हावं हो आज्ञानाने एक पाऊल पुढे टाकावं म्हणजे पुढं टाकावं म्हणजे काय तर उत्सुकता म्हणजे ऐकण्याची क्षमता त्या अज्ञानाकडे असावी तर त्या दोघांस संवाद होईल आणि वाद कोणात होतो तर आज्ञा अज्ञानात वाद होतो कारण त्या अर्ध्या हळकून पिवळ झालेल्या असेल नसतात आणि मी किती श्रेष्ठ हे सांगण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो लक्षात आलं का त्यामुळे दोन ज्ञानांमध्ये अज्ञानांमध्ये जेव्हाला वाद सुरू होतो तेव्हा आउटपुट काही मिळत नाही मग मला असा प्रश्न पडतो की तुम्ही मंडळी मला काही विचारतच नाही म्हणजे तुम्ही ज्ञानी आहे का परिपूर्ण आहे का तेच तरी सांगा म्हणजे बोलतच नाही का म्हणजे तुम्ही पोचलेला आहे नाही बोलणं कळते का म्हणून आपण झालं शक्यत्र प्रश्नोत्तर आणि मुळात काय आहे की एखाद्यानं प्रश्न विचारला एखाद्यानं प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मिळालं हे वसनगडच्या अध्यक्षांना राहणार नाही कारण तुम्हाला दादा पडलेला प्रश्न हा जगातल्या सगळ्या लोकांना पडलेला प्रश्न आहे मोहित तुम्हाला पडलेला प्रश्न हा सगळ्या लोकांना पडलेला प्रश्न आहे कारण प्रपंच सगळ्यां प्रपंच अडचणी सगळ्यांनाच आहेत अक्षात आलं का कोण आविचार्यपणानं चुकीच्या मार्गाने पैसे गुंतवतोय कोण लॉसमध्ये होतो आहे कोण बुडतो आहे कोणाची नोकरी जाते कोणाला काय होते प्रापंचिक कौटुंबिक अडचणी आहेत घटस्फोट आहेत वाद आहेत विवाद आहेत लक्षात आला काय संशय आहे का याई, शंका आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि बी फ्रँकली ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो हो की बाबा अशाची माझी कंडिशन आहे तर याला काय मार्ग निघेल दादा तुम्ही विचारला प्रश्न त्याला मिळालेलं उत्तर लक्षात आलं का हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचं उत्तर मिळणार आहे आणि आपली भूमिका हीच आहे दुःखातून जीव मुक्त व्हावा आणि इथं जे वेळेला आलो आहे इथं आलो आहे आम्ही <coughs> इथं कशासाठी आलो आहे हे भी मी कळलं पाहिजे कशासाठी आलो आहे आम्ही इथं हे बघा इथलं आपलं काहीच नाही इथं जे आलो आहे इथं म्हणजे वसंतगड नाही बरं का पृथ्वीवर हां भाषा जरा समजून घ्या या पृथ्वीवरती आम्ही आलो आहे आम्ही प्रवासी आहोत अनंतातले प्रवासी आहोत विषय समजून घ्या आता आम्ही आनंतातले प्रवासी आहोत हां आणि त्या <coughs> आनंतातल्या <आनन्तात्ले> प्रवास <coughs> प्रवासामध्ये एक स्टेशन आलं ते स्टेशन म्हणजे पृथ्वी पृथ्वी ग्रहावरती स्टेशनाने आम्ही उतरलो आहे आणि इथं आपला कार्यभाग चालू आहे इमेजिन करा प्रत्येकाने स्वतःला विचारा इथं या पृथ्वी तलावरती आलोय खरं पण आनंद उपभोगलाय का प्रत्येकजण स्पर्धेमध्ये आहे प्रत्येकजण रेसमध्ये त्याच्यापेक्षा मी कसं श्रीमंत होईल त्याच्यापेक्षा माझा बंगला कती किती मोठा होईल त्याच्यापेक्षा माझी कार चांगली कशी असेल त्याच्यापेक्षा माझ्या बँकेत बॅलन्स किती असेल जास्त असेल हे स्पर्धेत प्रत्येकजण आहे म्हणजे ज्या आनंदासाठी ज्या शाश्वत सुखासाठी ज्या समाधानासाठी लक्षात आलं का मनुष्य देह प्राप्त करून तुम्ही आम्ही या पृथ्वी तलावरती <coughs> आलो आहे आणि तो आनंद उपभोगायचा सोडून आम्ही स्पर्धेत अडकलो आहे आज परत अडकल्यामुळं झाले काय ज्या सुखासाठी हे सगळं विज्ञान उभं आहे ज्या सुखासाठी ही साधनं उभी आहेत ती साधनं साध्य होऊन बसलीत थोडक्यात काय आहे शेताच्या राखणीसाठी कुंपण घातलं शेताच्या राखणीला कुंपण गाठलं गरज आहे हो का नोकरी करणं गरज आहे पैसे मिळवणं गरज आहे पण लिमिट आवश्यकता थोड्या आहेत पण वासना आमची फार मोठी आहे आवश्यकता खूप थोड्या आहेत काय आवश्यकता आहेत दोन वेळाचं जेवण डोक्यावर छप्पर अंगाला वस्त्र अन्न वस्त्राने निवारा गरजा अत्यंत कमी आहेत त्या गरजाभोवती इच्छा ज्या वाढल्यात ना लक्षात आला का त्या इच्छेच्या पाठीमाग दुःख आहे नोकरी पैसे मिळवणं हे कशासाठी आहे समाधानासाठीच आहे तुमचं समाधान जे आहे ते समाधान मिळण्यासाठी मी नेहमी सांगत असतो प्रपंच आधी प्रपंच करावा नेटका तो नेटका का करावा का करावा आमचा परमार्थाला तो आड येऊ नये म्हणून तो नेटका करावा नेटका करावा म्हणजे मजलां मजलं बांधणं नव्हे लक्षात दुसऱ्याचं ओरबडून लुटालूट करून मारामाऱ्या करून बँकेत तुंबडी भरणं नव्हे भूमिका समजून घ्या हो की जे मग ते मग जिथल्या तिथं असलं की आम्हाला परमार्थ साधता येतो परमार्थ घडतो एकानं काय केलं माहिती आहे का शेतात चांगलं पीक यावं आणि शेताचं संरक्षण व्हावं म्हणून त्यानं काटेरे कुंपण लावलं शेताला काय लावलं त्यानं काटेरे कुंपण लावलं चला म्हणले आता आ छान शेती करू छान शेती पिकू इतर कुणाचं आक्रमण होणार नाही झालं काय माहिती आहे का ते काटेची बाबळ्याची झाडं लावली ती कुंपण इतकं वाढलं इतकं वाढलं जमीनच शिल्लक राहिली नाही सगळ्या शेतात बाबळाची झाडं लागली म्हणजे जे पिकवायचं ते बाजूलाच राहिलं कुंपणानं सगळं शेत खाऊन टाकलं कुंपणानं सगळं जाळं करून टाकलं लक्षात आलं त्या शेतामध्ये सगळं कुंपणाचीच झाडं आली काय मी साध्य केलं जे परमार्थिक आनंद आहे भगवंतरूपी जो आनंद आहे लक्षात आलं का भजनातला जो आनंद आहे जगण्यात मनुष्य जन्मात येऊन जगण्यातला जो आनंद आहे तो आनंदच न घेता त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी आम्ही ज्या आवडंबर उभं केले त्या आवडंबर इतकं उभं केले की के आमचं समाधानच भंग पावले पावना घरी येणार आहे लय जिवाळ्याचा पाहुणा लाडका पाहुणा प्रेमळ पाहुणा तो घरी येणार होता आता पाहुण्या घरी येणार आहे <coughs> म्हणून घर सजवलं पाहिजे नाही का ह्या बाबानं घर सजवायला घेतलं हातात भिंतीला रंगरंगोटी साफसफाई स्वच्छता फुलझाड सगळं करायला लागला डेकोरेशन वगैरे सजवायला लागलं कुठपर्यंत डेकोरेशन करत होतं माहिती आहे का पाहुणा आल्यानं कोचवर बसलाय तरी बी डेकोरेशन चाललंय हा माझं बोलणं कळलं का पाहुणा येऊन बसला कोचवर तरी बी सजावट चालूच आहे काय उपयोग आहे एक गोट सांगू मग अशीच वाक्य वापरले या पृथ्वीवरती तुम्ही आम्ही पाहुणे म्हणून आलोय पाहुणे म्हणून जेवढ्याला आम्ही येतो त्यावेळेला पाहुणा एखाद्याच्या घरी जातो आणि पाहुण्यासारखाच राहतो <coughs> दादा तुमच्या घरी एखादा पाहुणा आला तो येतो आपण पाहुण्याची व्यवस्थित उठबस करतो तो नाश्ता करतो चहा वगैरे घेतो हं आणि निघून जातो तु। तुमच्या घरातली व्याधी अडचणी तुमच्यावर किती कर्ज आहे ते म्हणतो का कधी कर्ज फिडू का तुमचं का? का? आ, तो म्हणेल हो का काय तुमच्या पुरीचं लग्न झाले का करून देऊ का किती पैसा लागणार आहे तुम्हाला कुठला रोग आहे द्या आम्हाला काय ही काळजी करत नाही तो चिंताच करत नाही तसं प्रत्येक जीवानं इथं आल्यानंतर त्या पद्धतीनं राहावं कसं पाहुण्यासारखं कारण हे आपलं नाहीच आहे ऐका इथलं काय आपलं आप इथलं आपलं काहीच नाही आहे ते परमात्म्याचं आहे ते भगवंताचं आहे त्या भगवंताचं जे देणं आहे ही सृष्टी श्रुष्टी, ही सृष्टीच खऱ्या अर्थानं आनंददायी आनंद आनंदानं दे, प्रेरणा देणार आहे या सृष्टीवरती तुम्ही आम्ही लँड झालोय तो आनंद उप न उपभोगता जेव्हा आम्ही परत निघून जातो तेव्हा परमेश्वर आपल्याला विचारणार आहे ओशूंचं इतकं सुंदर वाक्य आहे दादा इतकं सुंदर वाक्य आहे लक्षात आलं का नामा तुम्ही किती पाप केले किती पुण्य केले किती परोपकार केलाय किती अपकार केला आहे हे देव विचारत नाही उगीच भ्रमात राहूच नका आणि कुठल्या भुरसटल्या लोकांना सांगितले मला काय कळत नाही हे पाप केले तर हिथं जावं लागेल हे फेडावं लागेल पुण्य केलं तर हे करावं लागेल काही नसते मला स्पष्ट सांगतो हे काहीही नसतं पाप पापाच्या जागेवर पुण्य पुण्याच्या जागेवर असतं देव कधीच विचारत नाही अण्णा तू किती पाप केलेस तू पापी आहेस तो पुण्यवान आहेस तू आम... नाही देव फक्त एकच आरोप करतो तुला मी या सृष्टीमध्ये पाठवलं मी या सृष्टीची निर्मिती केलेली आहे आनंद उपभोगण्यासाठी त्या सृष्टीवर तुला मी धाडलेला आहे अख्यात आला का तू आनंद किती घेतलास बघा परमार्थाचा सारच इथं आहे ओशूंचं एक लाईन जीवन बदलते बघा कसलं काय म्हणतात ओशू पाप पुढे देऊ विचार त्याला वेळ नाही हो तेवढा तुझं पाप विचारला विचारायला मी तुला या पृथ्वी तलावरती आहे तो आनंद किती घेतला सांग घेतला का आम्ही आनंद भूमिका एक गोष्ट लक्षात ठेवा एकमेकांची उणे धुणे काढण्यात आमचं आयुष्य गेलं एकमेकांची माप काढण्यात आमचं आयुष्य गेलं एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यात आमचं आयुष्य गेलं त्याला का <coughs> एकमेकांना दूषणं देण्यात आमचं आयुष्य गेलं जमा खरचत पाप पुण्याचं आमचं आयुष्य गेलं आनंद भोगवायचा हो राहिला ते करता आलं पाहिजे भूमिका का समजून घ्या मन हे काय आहे ही अद्भुत शक्ती आहे पण आम्ही मनाच्या आधीन राहून मनाचं ऐकतो आणि दुःखाला कारणीभूत ठरतो तसं पाहायला गेलं तर मन हे मोठं शस्त्र आहे भूमिका समजून घ्या लोक म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे चुकीचं आहे मनाचं बी करू नये ऐकावे मनाचे आणि करावे स्वतःचे ऐकावे मन सल्लाच द्यायला बसले पण मनाच्या सल्ल्याप्रमाणे जर आम्ही वागायला गेलो तर आम्ही मातीत गेलो म्हणून समजा मन सांगते ते ऐका म्हणजे ऐकूया मन सांगते ते ऐकूया पण निर्णय आमच्या हातात ठेवूया सल्ला त्याचा घेऊ पण निर्णय आमच्या आम हातात ठेवूया आमच्या हातच आम्ही निर्णय ठेवला की दुःख होणार नाही आम्ही निर्णय जर मनावर सोपवले तर संपलं मग मनाला मनोबोध करत असताना एकच भूमिका ठेवावी या पृथ्वी तलावर ते आलोय धन दारा पुत्र जन हे कर्तव्यासाठी आहेत लक्षात आला ही कर्तव्य आहे जबाबदारी आहे म्हणून इथंपर्यंत ठीक आहे पण हे कायमस्वरूपी आपल्याबरोबर येणार नाहीत कारण या पृथ्वी ग्रहावरती जेव्हा पृथ्वी नावाच्या ग्रहावरती स्टेशनवरती आम्ही उतरलो <coughs> लक्षात आलं का उतरलो त्यावेळेला एकटे उतरलोय कोण आले का आपल्या बरोबर जे आपल्याबरोबर जे आलेले आहेत ना ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत ग्रहावरती उतरलेले आहेत आणि या ग्रहावरती आल्यानंतर त्यांचे संबंध जोडले गेलेले आहेत ते आपल्याबरोबर आलेले नाही आहेत या ग्रहावरती आपण एकटेच आलो आहे जसं एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी आम्ही जातो लक्षात आलं का पर्यटक ठिकाणी एकटीच जातो आम्ही आणि मग इतर ठिकाणची काय चार ओळखीची माणसं एकत्र आली की मग आपण तिथे आनंद घेत असतो तसं बायको नावाची प्रवासी इथपर्यंत आलेली आहे पण का बरोबर आलेली नाही या ग्रहावरती ती जिन्मा आपली गाठ पडलेली आहे मुलगा नावाचा जो प्रवासी आहे तो या ग्रहावरतीच तो आलेला आहे आम्ही बरोबर नाही आलेलो एकताना एकटा आलो आहे जाताना मी एकटे जाणार आहोत लक्षात आलं का बघा आलो आहे कसा व्यवहार काय आहे आलो आहे कशासाठी या ग्रहावरती फक्त प्रेम प्राप्त करण्यासाठी फक्त प्रेम प्राप्त करणं आणि प्रेम देणं प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेम व्यापारी वर्तावे मनुष्य जन्माचं इथं येण्यापाठीमागचं दुसरं काहीच कारण नाही एकच कारण आहे प्रेम आणि प्रेम भूमिका समजून घ्या आणि तेही प्रेम कसं तकलादू नाही आसक्तीचं नाही स्वार्थी नाही प्रेमात बी तीन प्रकार आहेत प्रेमात प्रकार किती आहेत तीन आहेत एक शारीरिक प्रेम आहे एक मानसिक प्रेम आहे आणि एक आत्मिक प्रेम आहे शारीरिक प्रेम लक्षात आलं का लगेच संपत जोपर्यंत तारुण्य तोपर्यंत शारीरिक प्रेमाचा आनंद घेता येईल तुम्हाला तारुण्य संपलं की शारीरिक प्रेमही संपलं शारीरिक नाती तुटली बेभरोसा आहे शारीरिक प्रेम हां थोडंसं टिकावं कुठलं प्रेम आहे तर ते मानसिक प्रेम आहे थोडंसं टिकावं जास्त नाही हो ते मानसिक प्रेम आहे थोडंसं टिकावं आहे बऱ्यापैकी मनाच्या अवस्थेवर ते प्रेम टिकून राहतं पण जरा मन कलुषित झालं तर तेही प्रेम गळून पडतं पण तिसरं जे प्रेम आहे ते आत्मिक प्रेम आहे आत्म्यानं आत्म्यावर केलेलं प्रेम आहे कारण शरीरानं शरीरावर केलेलं प्रेम हे त्रिगुणात्मक आहे विकारयुक्त आहे नाशिवंत आहे मानसिक प्रेम हे मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे मनाची अवस्था बदलली की मानसिक प्रेमही बदलतं पण आत्म्याच्या ठिकाणी निव्वळ प्रेम प्रेम आणि प्रेम आहे कारण परमात्माच आनंद रूप आहे आणि त्या परमात्म्यापासून निघालेला जे अंश आहे तो तुम्ही मी आत्मा शून्य अधिक शून्य किती होतो आत्मा शून्य परमात्मा शून्य शून्य शून्यला मिळालं शून्यच राहतं ना माझं बोलणं कळतंय का शून्य अधिक शून्य शून्यच प्रेम अधिक प्रेम प्रेम गणित समजून घ्या हे गणित ज्याला कळालं निरामय आत्म्यावर प्रेम करणं शरीरावर नाही मनावर नाही आत्म्यावर प्रेम करणं ज्यावेळेला आत्म्यावर आम्ही प्रेम करायला जातो ना रिस्पॉन्ड तसाच परत येत तस असतो आणि प्रेमातली खरी महती सांगतो स्वार्थ ठेवून प्रेम करणं त्याला मर्यादा आहेत स्वार्थ ठेवून प्रेम करण्याला मर्यादा आहेत एखाद्यावर प्रेमच करायचं आहे फक्त प्रेम देणं प्रेम देणं प्रेम देणं ही प्रेमाचं कर्तव्य आहे भूमिका समजून घ्या आणि म्हणून या पृथ्वी तलावरती तुम्ही आम्ही आलो प्रत्येकजण वाट सुरू आहे स्टेशनवर थांबलेलं आहे <coughs> आणि त्याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट सांगतो प्रत्येकजण येताना रिटर्न तिकीट काढून आलं आहे माझं बोलणं कळते का प्रत्येकजण रिटन तिकीट काढून आलेलं आहे ती व्यवस्थाच आधी त्यानंच करून ठेवलेली आहे धाडतानाच रिटर्न तिकीट काढून पाठवलेलं आहे लक्षात आलं का त्यामुळं हो रिटर्न तिकीटची तारीख कधी गॅरंटी नाही मग आमचे हेवे दावे भांडण तंटा शेजारी पाजारी मारामारी खून लक्षात का राजकारण हे ते ह्यात जर आम्ही गुंतत पडलो अडकत पडलो दुःख भोगत राहिलो तर ज्याच्यासाठी आलोय ते न साध्य करता चुकून जर रिटर्नची डेट कळाली आलीच रिटर्नची डेट त्यावेळी पश्चाताप करण्याची माहितीचा वेळ येते अर हे ये करायचं राहिलं ते करायचं राहिलं आता जायची वेळ आली कळलं का पूर्ण बरं आलोय ती तिकीट जाहीर जग जा, जाहीरच आहे पण रिटर्नच्या तिकीटची तारीखच माहीत नाही हो बरोबर आहे मी तू भाऊ म्हणून <coughs> सुभाषित इतकं एक सुंदर वाक्य सांगितलेलं आहे की जीवनाच्या टेप रेकॉर्डरला फक्त प्लेचं बटन दिले माझं बोलणं कळते का जीवनाचा टेप रेकॉर्डर आहे फक्त त्याला प्लेचं बटन दिले ना रिवर्स ना फॉरवर्ड प्ले प्ले आणि स्टॉप हो देताना असं <coughs> टेप रेकॉर्डर मनुष्यजीवन नावाचं टेप रेकॉर्डर दिले प्ले फक्त प्ले आणि स्टॉप एवढ्या दोनच गोष्टी आहेत त्यामुळं चुकून जर स्टॉपचं चु बटन दाबलं गेलं आपल्या हातनं तर उपयोग नाही हाय प्ले तर तोपर्यंत चालू द्या अलग लक्षात आनंद गाणी गात राहू प्रेम गाणी गात राहू लख्यात का संतांसारखं जीवन जगू निरामय जीवन जगू अनासक्त जीवन जगू विरक्त जीवन जगू वैराग्यपूर्ण जीवन जगू आता वैराग्यपूर्ण जीवन म्हणजे संसाराला व्हायता घालाय बायको काय सरळ काय वागणा पिडलंय तिनं हो पोरं काय बाद निघाली सगळी काय संसारात रस नाही राहिलेला आता भगवी कपडे घालावीन जावं त्याला संन्यास म्हणत नाहीत त्याला संन्यास म्हणत नाहीत विरक्त आळवाच्या पाना पानावरती पाण्याचा थेंब आहे पण स्पर्श नसतो त्या पानाला तसं या प्रपंचामध्ये ज्या वेळेला मी राहतो हो राहिलेलं दिसतं लक्षात आलं का पण प्रत्यक्षात ते आपण तिथं नसतो त्याला वैराग्य म्हणायचं विरक्त म्हणायचं लक्षात ठेवा वितराग विराग राग म्हणजे आसक्ती वि म्हणजे नाही प्रपंचात राहून सुद्धा जिथं आसक्ती नाही अख्यात आलं का हो त्याला वैराग्य म्हणायचं असे कितीतरी लोक आहेत कितीतरी लोक आहेत संतांसारखं जीवन जगू बाबांच्यासारखं जीवन जगू हो वैराग्यांसारखं जीवन जगू आणि फक्त आनंद घेऊ आता एक टेक्निक लक्षात ठेवा बाकी काही करण्यासाठी या पृथ्वी तलावरती तुमचं आमचं काम नाही आहे एकच काम आहे हो आनंद उपभोगणं <coughs> हो तुम्ही कुठे उपभोगू शकता आनंद कुठे उपभोगू शकता लक्षात आलं का तुम्हाला जर आसक्तीच नसेल हो आसक्तीविरहित तुमचं जर जीवन असेल इच्छाविरहित तुमचं जीवन असेल तर तुम्हाला कुठं समाधान प्राप्त करायची गरजच नाही जायची गरजच नाही ना मंदिर ना, ना, ना मस्जिद ना गुरुद्वार ना चर्च कुठंच तुम्हाला जायची गरज नाही ना तीर्थक्षेत्र ठिकाण कुठं जाऊ नका आमची जर आसक्ती मावळली असेल ना आत्या आतल्यांशी कनेक्टिव्हिटी जर तुटलेली असेल तर समजावं हो माझ्यासारखा जगास दुसरा सुखी कोणी नाही हा तू खरंच नाही बाहेरच्या कनेक्टिव्हिटी तो विशेष येत नाही ज्यावेळेला आतलेनची कनेक्टिव्हिटी तुटते ना त्यावेळेस बाहेरले त्यांची बी कनेक्टिव्हिटी ॲटोमॅटिक तुटते ॲटोमॅटिक आतले कोण आहेत काम करू दी नातेवाईक इच्छावासनादी सगळी भावंड ह्यांच्याशी कोणत्या आमच्या असल्यामुळं आतलेनच्या मागण्या वाढल्या भावंडांच्या ह्या किंवा मा त्यांच्या मागण्या पुऱ्या करण्यासाठी आम्ही बाहेर प्रयत्न करत असतो आणि त्या पूर्ण होत नाहीत मग दुःखाला सामोरं जावं लागतं लक्षात आलं का त्यांचा संबंधच तोडला नकोच ते गीतेमध्ये भगवंताने अर्जुनालाच उपदेश केला आणि ह्या सगळ्यांना मारून टाक नातेवाईक मारून टाक कोण नातेवाईक का देवाला काय माणसं मारून काय हे करायचं आहे काय का सांगायचं अर्जुनाला भगवंताला काय सांगायचं आहे अरे तू आतले जे नातेवाईक धरून ठेवलेस ना त्यांचे संबंध तोड तें� मारू नकोस मारता येत नाही संबंध तोड आतल्यांशी संबंध तोडले की त्यांच्या मागण्या थांबल्या की बाहेरचं कर्म थांबलं आतल्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही बाहेर कर्म करत असतो म्हणून आम्ही दुःख भोगत असतो आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडा हे बघा त्यासाठी यालाच म्हणतात विरक्त जो आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडतो अर्जुना मी आणि माझेपण विसरले जायाचे अंतकरण बाहेर नाही अंतकरण करण पारथा तो संन्याशी जाण निरंतर व्याख्या किती गोड केली बघा माऊलींनी किती सुंदर व्याख्या केली आतल्यांची कनेक्टिव्हिटी तोडली अ आतमध्ये माझे नातेवाईक आहेत विसरले जायाचे अंतकरण आणि पारथा मग तो संन्याशी जाण निरंतर मग त्याच्यासाठी त्याला भगवीच कपडे घालावीत नाही का गळ्यात तुळशीची माळ असावी अ कमंडलू असावं हे असावं Oh, केस वाढवावीत जटा वाढवाव्यात हो oh, जंगलात फिरावं वनात फिरावं नाही साध्या पोशाखात बघा साधू ओळखी येत नाही या म्हणण्याच्या पाठिंबाचं कारण काय माहिती आहे का साधू वेशानं सा साधू नसतो अंतःकरणानं साधू असतो म्हणून तो ओळखू येत नाही वेशान असणारे साधू ओळखता येतात हो oh, पण अंतकरणानं हो जो संन्याशी आहे तो ओळखता येत नाही म्हणून अवघड आहे भूमिका समजून घ्या हे सांगितलं त्याच्या पाठीमागचा अर्थ तसा नाही आहे अवघड म्हणजे पुण्य असल्यासुद्धा प्राप्त होणार नाही तसा अर्थ त्याचा नाही आहे तो ओळखूच येत नाही ज्यांना आतल्यांची कनेक्टिव्हिटी तोडली तो खरा साधू आहे आणि कबीरांचं इतकं साधूबद्दल इतकं सुंदर म्हणणं आहे साधू म्हणजे काय साधू म्हणजे कमंडलून जटाने भगवी कपडे घालणारा साधू नाही साधो साधू म्हणजे साधका हे साध्य करणाऱ्या किती बघा ए सहज राहणाऱ्या साधू म्हणजे सहजता साधो जो सहज राहतो ना तो खरा साधू जो परमार्थिक साधना करतो तो साधू हम्म सोनो भाई हे बघा इथे टायटलच आहे सोनोभाई सा भाई साधो साधो साधू नाही साधो भूमिका मी समजून घ्या आता आम्हाला साधू व्हायचंय का साधो व्हायचा आहे साधू तुम्हाला कपड्यांना होता येईल हो पण साधो हो जो सहज राहतो तो खरा साधो हो। कळतच नाही तिच्या अंगावर कपडे कसले आहेत काय आहेत मी म्हणतो टाय बूट सूट असेल असेल वर्ण पण अंतःकरण संन्यास असेल ना, ना नाएत। नाएत तो आमचे रतन टाटा नाहीत नाहीत का स्टीव्ह जॉब्स नाही करोडोपती आहेत अभिज्योदिष आहेत हे बघा इथं तर विरक्ताला वैराग्याला श्रीमंत आणि गरिबीचा संबंधच राहत नाही संबंधच राहत नाही मी परवाच्या एका चर्चेमध्ये सांगितलं होतं जो प्रपंचात आसक्त तो प्रापंचिक आणि प्रपंचात राहून जो परमार्थिक आसक्ती आहे भगवंताबद्दल ज्याला आसक्ती तो परमार्थिक बरं पारमार्थिक कुणाला म्हणावं दिवस बसले भजन करत त्याला परमार्थिक म्हणावं का दिवस देवपूजा करत त्याला परमार्थिक म्हणावं का दिवस त्या देवाच्या पुढं ते, ते मंत्रोच्चार करत बसले डो देवाचं डोकं आहे त्याला देव बी वैतागला असेल अे ल बंद करत ती बडबडणं म्हणावं का त्याला परोपकारी वृत्ती ज्याच्याजवळ आहे मी काय म्हणतो बघा दया जवळ आहे परोपकारी वृत्ती ज्याच्याजवळ आहे हो कोण्याही जीवाचा न घडो मस्सर हे वर्मजन जाणलं तो खरा साधू कपडे कुठले बी असू तू माझी भूमिका कळली का हा आणि पाठीमागच्या प्रवचनात मी हे बी सांगितलं होतं की ज्याच्याजवळ पैसा आहे ना त्याला पैशाची किंमत आहे हो आणि ज्याला किंमत कळाली तो खरा विरक्त आहे तो खरा वैराग्य आहे आम्ही वैराग्याची व्याख्या करताना वेगळी केली झोपडीत राहणारा दिनवाणा गरीब कायम पडून राहणारा हो काम करता येत नाही म्हणून विरक्तीचा लेप देणारा कामात आळस काय करायचंय कळमून कर काय काय घेऊन जायचंय वे बरोबर हे वरण ही असं नालाय की लापाट असाय की नाही लक्षात आला का यांना कुठेतरी झाडाच्या बुंद्याला बांधून फटकं दिलं पाहिजेत अ काय म्हणले काय जातानी हायवी मग कशाला कमवा धरणीला बाहेर आहे हे माणसं ही माणसं धरणेला भार आहेत लक्षात ठेवा कर्म करून त्यातनं आर्थिक प्राप्ती करून त्या अर्थाबद्दल अनासक्त जो राहतो तो खरा कर्मसन्यास योगी कर्म नाही टाकायला सांगितलेलं पण कर्माचे जे फळ आहे त्या फळाच्या अपेक्षित दुःख आहे ते अपेक्षा टाकायला सांगितलेले सा भूमिका समजून घ्या राहू द्या ले जंजरात पडू नका एकच गोष्ट डोक्यात ठेवा आपण आलो आहे आनंद उपभोगण्यासाठी कर्तव्य म्हणून कर्म करायचं लक्षात आलं का आणि वाहू हा संसार देवापाय पुंडलिक वरदा हरविठ श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की